पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध राष्ट्रवादीने हल्लाबोल आंदोलन करत चक्क अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनाच कोंडून घेतले पिंपरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण पूर्णपणे भरलेला असताना देखील शहरातील अनेक भागात विस्कळीत त्याचबरोबर दूषित पाणी पुरवठा होतोय त्याबाबत वारंवार केलेल्या तक्रारींची दखल घेण्याऐवजी पाणी पुरवठा करणारे अधिकारी राष्ट्रवादीचे नगरसेवक ज्या प्रभागात निवडून आले त्या प्रभागात पाणी पुरवठा खंडित करतात असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते आणि नगरसेवकांनी केला आहे पाणीपुरवठा विभागाला टाळं लावून हे आंदोलन सुरू करण्यात आले आयुक्त आल्याशिवाय आपण टाळं उघडणार नसल्याचं सांगत सर्वांनी ठिया मांडलाय दरम्यान या टाळेबंद आंदोलनामुळे कोणले गेलेले अधिकारी आणि कर्मचारी चांगलेच धास्तावल्याचं चा पाहायला मिळाले राष्ट्रवादीकडून पाणी पुरवठा विभागाच्या दालनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे शहरात विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादीकडनं करण्यात आली आहे राष्ट्रवादीचे नगरसेवक ज्या वॉर्डात आहे तिथेच पाण्याचा प्रश्न कसा काय उद्भवतोय राष्ट्रवादीने मंजूर करण्यात आलेली कामं बंद पाडण्याचा भाजपचा डाव असल्याचं दत्ता साने यांनी म्हटलंय